हरिओम श्रीराम अंबज्ञ. माझं नाव प्राजक्तवीरा अभिजितसिंह पवार. मी नेरूळ उपासना केंद्रामध्ये आहे. मी 2000 पासून मी बापूंकडे येते. मी माझा अनुभव असा आहे की कोविडमध्ये मार्च 2020 कोविड चालू झाले, सगळे लॉकडाऊन झालं, चालू सर्व ऑफिसेस बंद झाले. सप्टेंबरमध्ये आमचं ऑफिसेस चालू झालं. मी एक्सपोर्ट इम्पोर्ट क्लिअरन्समध्ये होती वाशीला जॉबला. गाड्या वगैरे चालू नव्हत्या, काही चालू नव्हत्या. मग सर आमचे सिवूडला राहायचे, सिवूडवरून ते मला न्यायला यायचे आणि सोडायला यायचे. ते 2-3 आठवडे मी रेग्युलर जायची. नंतर काही दिवसांनी मी आजारी पडली. मला ताप, सर्दी, खोकला वगैरे आणि दम लागायचा. मग मी घरीच होती. घरी जाऊन मी औषधं वगैरे केल्यानंतर ते थोडं माझं अजून कमी होत नव्हतं म्हणून डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी मला औषधं दिली, औषधं मी घेतली, थोडे मी कवर झाले. 3-4 दिवस मी घरी आराम केला. मग परत मी रेग्युलर चालू झाली ऑफिसला. आणि नंतर काही दिवसांनी 5-6 दिवसानंतर माझ्या घरातले सर्व आजारी पडले. सर्व आजारी पडल्यानंतर त्यात 2-3 दिवसानंतर माझा मोठा भाऊ, वहिनी आणि छोटा भाऊ हे कवर झाले. पण पप्पांना, आई पण थोडी कवर झाली. थोडा त्रास तिला होत होता. पप्पांना खूप त्रास झाला. पप्पांना इतका त्रास झाला की ते म्हणजे खूपच खोकला त्यांना, सर्दी, खोकला. खोकला म्हणजे थांबतच नव्हता त्यांना. रात्रभर कंटिन्यू खोकला असायचा. मग त्यांना आम्ही औषधं काढावं वगैरे ते सगळं आम्ही करून द्यायचं. त्यांना झोप पण नाही यायची रात्री खोकल्यामुळे. ते झाल्यानंतर काही दिवस मग आम्ही घरीच थोडे औषधं वगैरे केले, काढा वगैरे हे सगळं चालू होतं त्या कोविडच्या ह्याच्यामध्ये. काढा वगैरे सगळं चालू होतं. आणि नंतर काही दिवस डॉक्टरांकडे आम्ही गेलो पप्पांना घेऊन. मग त्यांनी औषधं दिले, टेस्ट करायला सांगितली नाही आधी. खोकल्यावरचं औषध दिलं. ते खोकल्यावरचं औषध देऊन पण पप्पांचा खोकला थांबला नाही. तो खोकला त्यांचा चालूच होता. मग घरी थोडंसं काय असं डॉक्टरनी सांगितलं होतं आम्हाला करायला, मध वगैरे हे देऊन, अद्रक वगैरे ठेचून वगैरे आम्ही त्यांना देत होतो. तर त्यांचा खोकला तसा थोडा थांबला होता पण चालू होता. आणि नंतर काही दिवसानंतर मग आईला थोडा जास्त त्रास व्हायला लागला. आईला म्हणजे सर्दी झाली, सर्दी आणि खोकला नॉर्मल होता पण तिला दम जास्त लागत होता. तिचा मेन म्हणजे हाय बी पी आहे, त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटते. हाय बी पी असल्यामुळे तिला, आणि ती जरा भीती भरपूर आहे, तिला असा काही त्रास झाला ती खूप घाबरते. आणि मग काही नंतर तिला थोडा वाटायला लागला की तिला जास्त त्रास व्हायला लागला. आणि मग आम्ही परत डॉक्टरकडे गेलो आईला आणि पप्पांना घेऊन. तेव्हा मग डॉक्टरांनी सांगितलं, आमचे फॅमिली डॉक्टर आहेत, त्यांनी सांगितलं की तुम्ही कोरोना टेस्ट करा. आम्ही घाबरलो, म्हटलं आता कोरोना टेस्ट करायची म्हटल्यावर. मग दोघांना पण खूप आजार होता. मग नंतर मग पप्पांनी म्हटलं तरी पण आम्हाला असा डाऊट होता की कदाचित टेस्ट केलं तर पप्पांना पॉझिटिव्ह होऊ शकतो, कारण की आईपेक्षा पप्पांना जास्त त्रास होत होता. म्हटलं मग ठीक आहे, पण तर करायला तर पाहिजेच. म्हणून आम्ही नेरूळच्या तेरणा हॉस्पिटलमध्ये आई पप्पांना टेस्ट करायला घेऊन गेलो. आणि तिथे टेस्ट करून झाली पप्पांची आईची. आणि दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला. दुसऱ्या दिवशी असा रिपोर्ट आला की पप्पांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि आईचा पॉझिटिव्ह आला. आईचा पॉझिटिव्ह आला तर आम्हाला धक्का बसला, कारण की आईला होतो त्रास पण तिला ते तिचा ऑक्सिजन लेवल खूप तिचा कमी झाला होता. तिला कळालं जेव्हा तिला कोरोना झाला आहे, तिला अजून ती घाबरली. ती घाबरल्यामुळे तिचा तो ऑक्सिजन लेवल अजून कमी झाला. तिचा 80-82 असंच तिचा वाढतच नव्हता ऑक्सिजन लेवल. ते झाल्यानंतर ती घाबरल्यामुळे ती घरीच रडायला लागली. मी जाणार नाही असं बोलत होती. म्हटलं बापूंनी सांग, बापू आहेत आपल्यासोबत, तू टेन्शन घेऊ नकोस, बापू तिकडे येणार, तुझ्यासोबत असणार, तू जा बिंदास जा. आम्हाला पण थोडं खूप वाईट वाटलं तिला तिकडे असं. ती कधी एकटी तिला आम्ही तिला असं ठेवलं नव्हतं असं हॉस्पिटल. कोण ना कोण असायचं तिच्यासोबत, त्याच्यामुळे तिला धीर वाटायचा. आता कोण नाही, ते आता एकटी असणार आहे त्या हॉस्पिटलमध्ये. आणि तिकडचे जे म्हणून तिला जास्त भीती वाटवते. तिला नंतर आम्ही त्या दिवशी घेऊन गेलो. जेव्हा कळलं की तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, त्या दिवशी आम्ही तिला तेरणा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. आणि तिला सगळी तयारी करून दिली, तिचे कपडे वगैरे सगळे, बापूंची उदी, बापूंचा फोटो आणि उपासनेचं पुस्तक पण आम्ही तिला सगळं देऊन ठेवलं होतं. आणि ते झाल्यानंतर मग हॉस्पिटलमध्ये ते सर्वांनी किट घालू बघून आईला अजून घाबरली जरा ते किट बघून. तर ती म्हटलं आम्ही बोलतो नको, टेन्शन घेऊस. म्हटलं बापू असणार तिच्यासोबत. मग ती गेली नंतर मग आणि थोडी जास्त नर्वस झाली रडायला. तिथं जेव्हा आतमध्ये घेऊन गेलो तेव्हा आम्हालाच खूप वाईट वाटलं की ती इकडे अशी जात होती त्या. पण आता नंतर मग म्हटलं जाऊन बापू आहे आपला. फक्त बापूंना आम्ही एवढंच बोललो की तू तिच्यासोबत राहा, तिला हिंमत दे, ती जर घाबरली तिचे ऑक्सिजन लेवल खूप कमी होईल, त्याच्यामुळे तिला त्रास होईल अजून. मग ते बापूंनी मग करून घेतलं शेवटी. तिला 2-3 दिवस तिचं थोडंसं जरा ती टेन्शनमध्ये असं घाबरायची ती. मग तिचा ऑक्सिजन लेवल तिचा कमीच व्हायचा, वाढतच नव्हता.
मग बापूंना आम्ही सारखं आमचं घराने चालूच होते. बापू तिची हिंमत वाढव, तिला हे कर, तिला धीड बनव, तिला ती होऊ दे तिचं व्यवस्थित, असं आम्ही तिला सारखं बापूंना सांगायचं आम्ही. मग नंतर मग 5-6 दिवसानंतर तिचा बी पी नॉर्मलवर यायला लागला. 90, 95, 94 असं तिचा नॉर्मलवर यायला लागला. मग नंतर थोडा धीर आला की म्हटलं नाही होईल होईल बरोबर बापू आहे सोबत. आणि नंतर मग तिचं आता असं तिला खायला वगैरे तिकडे सोय, म्हणजे तिथे हॉस्पिटलमध्ये सगळी सोय व्यवस्थित होती. रोज सकाळी अंडं वगैरे तिला द्यायचं सगळं, दूध वगैरे सगळं, म्हणून टेन्शन नव्हतं की तिकडचे ते काळजी करणारे होते. आणि मेन म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये माझी बहीण आधी कामाला होती, म्हणून तिकडचे काही ओळखीचे होते माणसं. मग आम्ही त्यांना फोन करून सांगायचं की तुम्ही थोडं जाऊन बघा म्हणून, म्हणून तेवढा धीर वाटायचा आम्हाला की हाय. आणि आम्ही पण डॉक्टरांना मध्ये मध्ये विचारायचं की कसे काय आहेत वगैरे, आम्ही त्यांना विचारून हे करायचो. मग नंतर मग काय नाही, मग शेवटी बापूंनी आईला एवढी हिंमत दिली ती, खरं म्हणजे बापूंनी जगवलं आईला. आज जर तो नसताना माझ्या आईचं माहीत नाही काय झालं असतं, पण आज त्याच्यामुळे आई जगली आणि आई आमची आता आहे व्यवस्थित आहे त्याच्यामुळे. म्हणून त्यासाठी बापू खूप खूप अंबज्ञ तुला. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सर.